झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी मृदुला, हार्ट टू हार्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजचे आपले जे पाहुणे आहेत हे अतिशय संवेदनशील आणि सिद्धहस्त असे लेखक आहेत आणि पानिपत सारखी अतिशय उत्कृष्ट दर्जाची कलाकृती त्यांनी दिलेली आहे। पानिपत ही जी कादंबरी आहे त्याला प्रचंड वाचक प्रियता लाभली आणि त्याने तर इतिहास घडवला। मग पानिपत असो ते महानायक असो किंवा झाडाझडती पासून ते चंद्रमुखी पर्यंत अगदी विविध विषयांवरच्या कादंबऱ्या त्यांनी दिल्या आणि महत्वाचं म्हणजे ते एक सनदी अधिकारी असले तरी कलेच्या प्रांतात रममाण होतात। ते एकूणच त्यांच्या लेखनामागची स्फूर्ती काय आहे, प्रेरणा काय आहे आणि एकूणच त्यांची जडणघडण कशी झाली याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत हार्ट टू हार्ट मध्ये। आपल्या लक्षातच आलं असेल आजचे आपले पाहुणे आहे विश्वास पाटील। विश्वास जी, झी 24 तास मध्ये अगदी मनपूर्वक आपलं स्वागत। नमस्कार, धन्यवाद। तर विश्वास पाटील म्हणजे पानिपतकार विश्वास पाटील अशीच आपली खरी ओळख म्हणायला काहीच हरकत नाही। तर पानिपत गाजलेली कादंबरी, इतिहास घडवल्या, आवृत्त्या निघाल्या त्याच्या, तर एकूणच लेखन म्हणा, त्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद आणि निघालेल्या आवृत्त्या, कसा होता हा सगळा अनुभव? पानिपतचा तसा अनुभव हा विलक्षण होता। पानिपत या कादंबरीतून मी मराठी माणूस आणि मराठी मानस शोधण्याचा प्रयत्न केला। 24व्या वर्षी या कादंबरीच्या लेखनाला सुरुवात केली आणि 28व्या वर्षी ही कादंबरी प्रकाशित झाली। पण अवघा महाराष्ट्र मी त्या पानापानामध्ये मराठी मनाच्या खुना मला जाणवत होत्या आणि तो विषय मी मांडण्याचा प्रयत्न केला। पूर्वीच्या काळामध्ये असं ग्रंथकारांनी लिहून ठेवलेलं आहे की मराठी एवढे चिवट असतात की झाडाला बांधले तर झाडासकट पळून जातात, एवढा चिवटपणा। दत्ताजी शिंद्यांची एका बाजूला बहादुरी, भाऊसाहेब पेशव्यांचं बलिदान, अशी अनेक विराट अशी कॅरेक्टर्स किंवा ज्याला आपण व्यक्तिरेखा म्हणतो त्या व्यक्तिरेखामध्ये गवसल्या। आणि सुरुवातीलाच माझ्या लक्षात आलं की या कादंबरीची, या विषयाची हाक खूप मोठी आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्न केला पाहिजे। आणि म्हणून त्या काळात जवळजवळ 25-30 हजार पत्र पानिपतावरून लिहिलेली आणि पानिपतला लिहिलेली ही सगळी मी अभ्यासलेली होती आणि प्रचंड कागदपत्र, ध्यास, अभ्यास, प्रवास यातून पानिपत साकारायला आली। म्हणजे एक प्रकारे माझ्या श्वासातून, ध्यासातून आणि अभ्यासातूनच ही कलाकृती आकाराला आली। ते एकूणच पानिपतचा पराभव आठवला की मराठा मन कुठेतरी असं गहिवरतं, कुठेतरी ती ओली जखम वाटते। पण आपण म्हटल्याप्रमाणे ही काही पराभवाची कहाणी नाही। बरोबर। तसंच संभाजी ही कादंबरी देखील आपली अतिशय गाजली आहे आणि जे काही संभाजीबद्दल समज, गैरसमज होते, एक वेगळी ओळख आपण या कादंबरीत दिली। ह्या संभाजीच्या निमित्तानं मला ही सह्याद्रीनंच सांगितलेली कहाणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण मी रायगड जिल्ह्यामध्ये IAS अधिकारी म्हणून काम करताना तिथले किल्ले, तिथल्या नद्या, तिथले समुद्र किनारेच मला या शंभूराजाची वेगळी ओळख करून सांगत होते। मी इतिहास खूप, पण मला नाही वाटत की आपल्या राष्ट्रावर प्रेम करणारा संभाजी एवढा राजकुमार दुसरा कोणी असेल। अलेक्झांडर द ग्रेट नंतर मुरुड जंजिरा, जंजिरा किल्ल्याजवळ समुद्रामध्ये सेतू बांधण्याचा प्रयत्न अयशस्वी का होईना, पण सागराला एक प्रकारे गवसणी घालण्याचा प्रयत्न संभाजीराजांनी केलेला। मला नेहमी एक पत्र जे एका पोर्तुगीज गव्हर्नरचं त्यावेळच्या नेहमी आठवतं की त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं आपल्या राजाला की शिवाजीच्या पुत्राने आमच्यावर एवढा दबाव आणलेला आहे की आम्ही गोव्याची राजधानी सोडून आता बोटीमध्ये येऊन तात्पुरते आम्ही राजधानी बोटीमध्ये स्थापन केलेली आहे आणि सगळं सामान सुमान बांधून, काजा बोजा बांधून आम्ही पोर्तुगालच्या वाटेवर आहोत। तर शिवाजी महाराजांच्या नंतर एका वेळेला 5 ते 6 महाशत्रू, त्याबरोबर 111 लढाया आणि 8-9 वर्ष औरंगजेबासारख्या कळी काळाविरुद्ध झुंजणं, झगडणं। एका बाजूला औरंगजेबाचं 4-5 लाख जवळजवळ सैन्य, तेवढीच जनावरं, म्हणजे एक सेना सागरच महाराष्ट्रावर चालून आलेला होता आणि संभाजी राजांच्या मदतीला शिवाजीराजे नव्हते। आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त 60 ते 70 हजाराचं सैन्य घेऊन त्या कळी काळाची झुंज देणं
हे फार मोठं आव्हान होतं आणि ते खऱ्या अर्थी संभाजीराजांनी पेललं आणि हे सगळं निसर्गाने मला सांगितलं ते मी कादंबरीच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. झी 24 तास एक पाऊल पुढे.